नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार तसंच सिंधुदुर्ग जिल्हा पक्ष निरीक्षक संदीप दळवी आणि गजानन राणे यांच्या सूचनेनुसार एक सही संतापाची ही सह्यांची मोहीम आज सकाळी 11 वाजता कुडाळ बसस्टँडावर गांधी चौक येथे राबवण्यात आली. या मोहिमेला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यावेळी मनसे माजी जिल्हाध्यक्ष धीरज परब, बनी नाडकर्णी, जगन्नाथ गावडे, सचिन सावंत, प्रथमेश धुळी, सागर सावंत, यतीन माजगावकर, शुभम धुरी, वैभव परब, गजानन राऊळ, अजय जोशी, सर्वेश ठाकूर यांच्या मनसे कार्यकर्त्यांसह मोठ्या प्रमाणावर नागरिकही सहभागी झाले होते. मी एक सामान्य मतदार म्हणून बोलतोय. आज जे महाराष्ट्रात चाललंय त्यावर आम्ही त्याचा निषेध करतोय, कारण आमच्या मताला काहीच व्हॅल्यू नाही असं त्या आजच्या राजकारणातून आम्हाला दिसून येतोय. आम्ही ज्या व्यक्तीला आम्ही एक महाराष्ट्राचा एक अस्तित्व वेगळं निर्माण करण्यासाठी आपण निवडून दिलेलो असतो, पण त्यासाठी ज्यांना आम्ही निवडलो असतो तो माणूस आज उपस्थित नाही. आणि भलतेच कोणतरी आपण येऊन आम्हाला एक विरोधाभास किंवा आमच्या मताशी खेळकाड होतोय असं आम्हाला वाटतं. नमस्कार. आम्ही शिवसेना नगर आज जे काय हा राजकारणाचा बाजार चाललाय हे योग्य नाही आहे, कारण जो तो उठला ह्या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून ह्या पक्षात, त्यामुळे आज एकही पक्ष अस्तित्वात न ठेवण्याचा हा भाजपचा मानस आहे. आणि निवडणूक आयोग हा पूर्णपणे विकल्या गेल्यासारखा निवडणूक आयोगाची परिस्थिती झालेली आहे, त्यामुळे मतदाराच्या आज मतांना किंमत राहिलेली नाही. त्यामुळे या सर्व गोष्टीचा मी जाहीरपणे निषेध करतो. महाराष्ट्रात राजकीय वातावरण निर्माण झालेलं आहे किंवा राजकीय परिस्थिती जी महाराष्ट्रामध्ये आहे, आज मतदार म्हणून एका पक्षाला मतदान करायचं आणि त्या पक्षाचं क्लेम कोणतरी एक गट करणार आणि ह्या गटा म्हणजे ह्या गोष्टींसाठी आपण सामान्य मतदाराकडे मतदानात मागितलं होतं आणि त्या सर्व विचारांना तिलांजली देऊन कुठेतरी दुसऱ्या विचारांच्या पक्षांमध्ये सामील होणार हे जे काही वातावरण गढूळ महाराष्ट्राचं झालेलं आहे ते देशाच्या स्वातंत्र्यापासून अशा गोष्टी कधी झाल्या नव्हत्या. आज ही परिस्थिती अतिशय वाईट आहे. फक्त हे सत्तेच्या हव्यासापोटी आणि संख्येच्या हव्यासापोटी हे काही जे काही राजकारण चालू आहे ते मतदारांच्या दृष्टिकोनातून आणि ह्या संपूर्ण व्यवस्थेच्या दृष्टिकोनातून पूर्णपणे चुकीची गोष्ट आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिली त्या घटनेतून बहुमताचं सिद्धीकरण असू दे किंवा इतर विरोधी पक्ष असू दे, हे जे काही समीकरण होतं किंवा हे जे काही गोष्टी लोकांच्या हितासाठी केलेल्या या संपूर्णपणे ऱ्हास होत आहेत. आणि ह्या गोष्टीला निषेध व्यक्त करण्यासाठी आज सामान्य मतदार म्हणून आम्ही एक संतापाची सही हे आंदोलन या ठिकाणी आम्ही घेत आहोत. या आंदोलनातून लोकांनी आपला संताप सामान्य या होणाऱ्या घडामोडींवर व्यक्त करण्यासाठी हे आंदोलन आहे. आणि आता बऱ्याच लोकांनी आमच्या या आंदोलनात सहभागी होऊन हा या ठिकाणी निषेध व्यक्त केलेला आहे. या घटनेचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पदाधिकारी म्हणून हे निषेध व्यक्त करतो आणि आम्ही सर्वांनी हे आज आंदोलन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून घेतलेले आहे आणि लोकांना पण ही गोष्ट आवडलेली नाही आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर आज हे आंदोलन चालू आहे आणि लोक मोठ्या प्रमाणावरती हा निषेध व्यक्त करत आहे. आगामी काळात निवडणुका घेत असताना ह्या सर्व गोष्टींचा मतदान करताना मतदारांनी विचार करायचा आहे हेच या माध्यमातून आम्हाला सांगायचं आहे. सध्याचं राजकारण बघता सर्वसामान्यांना कुणीही वाली राहिलेला नाही असं दिसून येतं. फक्त इलेक्शन फेवर आणि आपली आमदारांची संख्या वाढवणे, आपली ताकद वाढवणे या पलीकडे कोणताही राजकीय पक्ष सत्ताधारी असेल विरोधी पक्ष असेल कोणताही पक्ष दिसत नाही. फक्त आमदारांची फोडाफोडी किंवा खासदारांची फोडाफोडी यामध्ये त्यांना आनंद वाटतो आणि यामध्ये सर्व पक्ष दंग आहेत. परंतु सर्वसामान्यांकडे आज लक्ष देण्याची आवश्यकता आहे, त्याकडे कोणी लक्ष देत नाही. ही खरी शोकांतिका आहे. आम्ही मतदार या आमदार खासदारांना निवडून देतो. निवडून देताना आम्ही एका पक्षाचे म्हणून त्यांना निवडून देतो, काम करतील म्हणून निवडून देतो, विकासाकडे लक्ष देतील म्हणून निवडून देतो. परंतु एकदा निवडून गेल्यानंतर यांना मतदारांबद्दल कोणतंही सोयसूचक राहत नाही. हे स्वतःच्या मर्जीचे बांधतात. याला कुठेतरी आळा घालणं, कठोर कायदे करणं अत्यंत आवश्यक आहे.
कारण भविष्यामध्ये हा जो घोडे बाजार चाललेला आहे, आपण एक आमदाराबद्दल जे सन्माननीय आहे, आपणा सर्वांचं प्रतिनिधित्व करतात, सन्माननीय जे आमदार आहेत, खासदार आहेत, त्यांच्याबद्दल घोडे बाजार शब्द वापरला जाणं ही सुद्धा एक निषेधाची गोष्ट आहे. या सर्वांनी जो काही पक्ष बदल केलेला आहे तो लोकांना म्हणजे मतदारांना विश्वासात न घेता केलेला आहे. ही कुठेतरी मतदारांची घोर फसवणूक आहे. त्यासाठी कठोर निर्णय होणं, निर्णय घेणं शासनाला आज भाग आहे. परंतु जे शासनाधीश आहेत, जे सरकारामध्ये बसलेले आहेत, ते याबद्दल काही निर्णय घेतील किंवा त्यांच्याकडून काही अपेक्षा करणं मला वाटतं व्यर्थ आहे. आज आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार आपण जर केला असेल तर गेली 1.5 वर्ष आपली जिल्हा परिषद ही अशीच आहे. म्हणजे अधिकारी चालवत आहेत, ज्या ठिकाणी पदाधिकाऱ्यांचा वचक असायला पाहिजे हे कुठेही दिसून येत नाही. अतिशय मनमानी असा कारभार संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुरू आहे. अधिकारी अतिशय मनमानीपणा करतात, याच्यावर कुठेतरी आळा बसला पाहिजे आणि त्यासाठी सक्षम अशा लोकांना आपण पुढे आणलं पाहिजे, त्यांना ताकद दिली पाहिजे, निवडून दिलं पाहिजे आणि या सर्वाविरोधात सामान्य जनतेने आता कुठेतरी जागृत होऊन या विरोधात आवाज उठवला पाहिजे. धन्यवाद.